तपासणी परभणीतून जिल्ह्यात सामान्य रुग्णालय हे तसं नेहमीच यानं त्या कारणानं चर्चेत राहणार आहे. या रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी कधी काय करतील याचा विचार न केलेलाच बरा. आता हेच बघा, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एका 4 दिवसाच्या बाळाच्या मांडीत इंजेक्शनची सुई तशीच ठेवली होती. बाळ रडत असल्याचं लक्षात आल्यानंतर 12 दिवसानंतर ही सुई त्या बाळाच्या मांडीतून काढण्यात आली. पाहुयात काय आहे हा नेमका प्रकार. या व्हिडिओमध्ये दिसत असलेली ही महिला सेलू येथून बाळांतपणासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात 23 जूनला आली होती. तिने 24 जूनला एका बाळाला जन्म दिला. बाळाला काबीळ झाल्याचं लक्षण दिसल्यानं त्याला वेगवेगळ्या वॉर्डात ठेवण्यात आलं. बाळावर उपचार झाले आणि बाळ घरी परतलं. बाळ घरी गेल्यानंतर सतत रडत राहिलं. कोणाला काहीच लक्षात येईना, बाळ का रडतंय. एक दिवस बाळाच्या आजीनं त्याला आंघोळ घातली आणि त्या आजीच्या हाताला बाळाच्या मांडीतली सुई लागली आणि लगेच घरच्यांनी बाळाच्या मांडीतून इंजेक्शनची ती सुई काढली. 12 दिवस त्या बाळाच्या मांडीत ती सुई राहिली होती आणि त्यामुळे त्या बाळाच्या मांडीत गाठ तयार झाली आहे. त्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आलाय. 4 दिवसाच्या बाळाला इंजेक्शन देत असताना रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी किंवा डॉक्टरांनी बाळाच्या मांडीतच सुई विसरली. हा प्रकार बाळाच्या आजीच्या 12 दिवसानंतर लक्षात आल्यानंतर आजीनं बाळासह सामान्य रुग्णालय गाठलं आणि संपूर्ण प्रकार रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर योग्य ती चौकशी करून संबंधित कर्मचारी किंवा डॉक्टरांवर कारवाई केली जाईल असा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील काही सामाजिक संघटना या प्रकरणात समोर आल्या आणि त्यांनी येत्या 2 दिवसात संबंधित कर्मचारी आणि डॉक्टरवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. परभणी जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे प्रकार अनेक प्रकार समोर आलेले आहेत, मात्र आतापर्यंत किती कर्मचाऱ्यांवर कारवाई केली हा प्रश्न अजून तरी अनुत्तरित आहे. संबंधित डॉक्टरवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल का किंवा त्यांना पाठीशी घालण्यात येईल हे पाहावे लागेल. MK News साठी आले दास परभणी.